विशाल पाटील यांनी केला भाजपचे संजय पाटील यांचा पराभव. मिरजेत जल्लोष. मिरजेत सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीपासून विशाल पाटील हे आघाडीवरच दिसून येत होते. विशाल पाटील यांनी भाजपचे संजय काका पाटील यांना आसमान दाखवत त्यांचा पराभव केला. तर सकाळपासून विशाल पाटील हे आघाडीवर असतानाच मिरजेत आणि सांगली जिल्ह्यात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सांगली जिल्ह्यात आणि मिरजेत कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली. मिरजेत विशाल पाटील यांचे पोस्टर देखील झळकलेले पाहायला मिळाले. तर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. तर विशाल पाटील यांना 1,59,69,687 मते मिळाली असून संजय काका पाटील यांना 4,68,593 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे संजय काका पाटील यांचा 1,01,094 मतांनी पराभव केला. संजय काका पाटील यांनी यांना यावेळी विशाल पाटील यांनी आसमान दाखवत संजय काकांची हॅट्रिक चुकवली. विशाल पाटील यांच्याकडून पहिल्यापासूनच सहानुभूती निर्माण झाली असल्याने आज विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून गुलाल लावला. शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. दादा घराण्यात स्वर्गीय मदन पाटील यांच्यानंतर विशाल पाटील हेच अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी अपक्ष निवडून येऊन एक इतिहास घडवला आहे. बऱ्यापैकी मतदान जवळजवळ 9-9.5 लाख मतदान मतून झालेलं आहे. 80,000 पलीकडे आता आघाडी गेलेली आहे. एवढं प्रेम जनतेने मला दिलेलं आहे. मी अपक्ष उमेदवार होतो. अपक्ष उमेदवार असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. पूर्णपणे मी ह्या निवडणुकीचा निकाल पाहून भारावून गेलेलो आहे. एवढं प्रेम जनतेने मला दिलं. एक अपक्ष उमेदवार वसंतदादांचा नातू म्हणून मी लढतोय आणि म्हणून जी साथ मिळाली आहे. चिन्ह नवीन असून सुद्धा सगळी अडचण असताना सुद्धा चिन्ह नाव खाली गेलं. अशा वेगवेगळ्या अडचणी भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. ही निवडणूक चोरायचा प्रयत्न केला. वेगवेगळे आम्ही दाखवले. पैशाचा आम्ही वापर केला. सगळे प्रशासनाचा वापर केला. सगळं करून सुद्धा जनतेने निर्णय घेतला आणि म्हणून आज मी आघाडीवर आहे. मी ह्या ठिकाणी जनतेचे आभार मानतो. खास करून काही लोकांचे आभार मला मानावे लागणार ते मी मानलेच पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला. एक मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयामुळे मी ह्या ठिकाणी मला एवढं चांगलं मताधिक्य मिळालं. ते ह्या ठिकाणी पिछाडीवर आहेत हे मला दुःख होते. पण संविधानाचा रक्षक म्हणून मी त्या ठिकाणी जातो ह्याचा मला अभिमान आहे. ते काम मी चांगल्यापणे करणार. मला ह्या ठिकाणी अजितराव घोरपडे सरकारांनी त्यांचा पक्षाची अडचण असतानासुद्धा मला पाठिंबा दिला. विलासराव जगताप साहेबांनी पक्षाचा राजीनामा देऊन मला या ठिकाणी पाठिंबा दिला. जयश्री वहिनी काँग्रेस पक्षाचे असूनसुद्धा त्यांनी जाहीर व्यासपीठावर येऊन प्रत्येक घरगुती जाऊन गल्ली गोळात जाऊन माझा प्रचार केला. प्रतीकदादा आमच्या घरचे सगळे आई सगळ्यांनी जोरदार काम केलं. हे सोडून मला स्वर्गीय कदम साहेबांना मानणारा ह्या जिल्ह्यात ह्या राज्यात खूप मोठा गट आहे. ह्या सर्व गटांनी माझ्या मागे माझी पाठराखण केली. मोठं मताधिक्य मला दिलं. स्वर्गीय आराराबा पाटील साहेब यांचाही मानणारा ह्या जिल्ह्यात मोठा वर्ग आहे. त्यांचा जो मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ जे सुनिता इतका नेतृत्व करतात तो स्थानिक संजय काकांचा म्हणजे मावळत्या खासदारांचा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघातसुद्धा मला मताधिक्य मिळते. याचं कारण म्हणजे स्वर्गीय आराराबांचे माझ्यावर असलेले आशीर्वाद. स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांचं 2-4 महिन्यापूर्वी निधन झालं. ते ज्या मतदारसंघाचे आमदार होते त्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यातले त्याला मानणारा पूर्ण वर्ग हा माझ्या पाठिंबा राहिला. जवळजवळ 17-18 हजार मताचं मताधिक्य मला त्या मतदारसंघातून मिळताना दिसते. हे निश्चितच त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे. विट्यासारख्या शहरातसुद्धा नगरसेवकांनी सगळ्यांनी माझ्या पाठीमागे यायचा निर्णय घेतला. विटा शहरात मला वाटतं तुम्ही पिछाडी जाऊ. विटा शहरातसुद्धा मला मताधिक्य मिळालं. मिरज शहरात भाजपचे मी आवटी असतील, देवमाने असतील, दुर्वे असतील, त्यांच्यावर राष्ट्रवादी बागवान असतील, काँग्रेस सगळे नगरसेवक असतील, त्या सगळ्यांनी माझ्या धाडसाने माझं काम केलं. म्हणून मिरज विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 25 हजारचं मताधिक्य मला इथं मिळालं. सांगली मतदारसंघातसुद्धा 18-20 हजारचं मताधिक्य मिळालं. सांगली ते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीचे राहिले. ह्यातनं सहज दिसून येते. हा विजय हा जनतेचा आहे. मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच. निवडून आल्यावर ज्या ज्या लोकांनी धाडसाने माझ्याबरोबर काम केलं त्यांना त्रास झाला, पुढे त्रास होण्याची शक्यता आहे, त्यांना धमक्या दिल्या गेल्या, घाणेर राजकारण केलं गेलं, त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो मी तुमच्या पाठीमागे आहे. तुमच्या संरक्षणात मी सक्षम आहे. पूर्ण सांगलीची जनता तुमच्या पाठीची. तुम्ही कुणी घाबरू नये. ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही काय तुमच्या अडचणी असतील मी काय आकस नाही, माझा कुठलाही राग नाही. मी निवडून जाताना मी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. कुठलाही त्रास तुम्हाला देणार नाही. तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊनच मी या ठिकाणी काम करणार. विश्वजीत कदमांनी आपल्याला सुरुवातीपासूनच मदत केली होती आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की 4 तारखेनंतर जो खासदार असेल तो आमचा असणार.
विश्वजीत कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे, जी एकी आहे, ती आता कायमची एकी आहे, ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठींची चर्चा करून मला कळवतील, त्या पद्धतीने पुढची वाटचाल. प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पाटलांना संघर्ष करावा लागला, मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक केली, कारण सांगलीमध्ये आतापर्यंत कधी अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते. हे पहा, अपक्ष उमेदवार जरी असला, अपक्षिन्न जरी असलं, तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेलं आहे. काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेलं आहे, त्यातनं माझा विजय झाला आहे याची जाणीव मला पूर्णपणे आहे. महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात का? मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वजीत कदमांना ते कळवतील, त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार. खूप खूप आनंद होतो आहे. सांगलीच्या जनतेने आम्हाला पूर्णपणे विश्वास दाखवलेला आणि तो आज विश्वास खरा ठरलेला आहे आणि सांगलीच्या जनतेचं आणि पूर्ण मतदारसंघाचं खूप खूप आभार. त्यांना एवढा संघर्ष करावा लागला, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून बघताय, तुम्ही सुद्धा एक महिलांची मूड बांधली होती, कशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रयत्न केला आणि काय वाटतं? नाही, महिलांना नक्कीच एक बदल पाहिजे होता आणि महिलांसाठी आम्ही महिलांना पण विश्वास दिला आहे की येत्या काळात आता दादा खासदार झाल्यावर नक्कीच आम्ही महिलांसाठी भरपूर काम करू आणि महिलांसाठी नक्कीच झटू आणि हा आम्ही विश्वास महिलांना दिला आहे आणि महिला आमच्या पाठीशी राहिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी महिलांचाही खूप खूप आभार. दादा आता निवडून आले, दादाकडनं तुमची अपेक्षा काय, लोकांसाठी दादांनी काय करा असते? माझे काही अपेक्षा नाही आहेत, आम्ही जनतेसाठी काम करणार आहे. जसं वसंतदादा काम करायचे, प्रकाशबापू काम करायचे, प्रतीकदादांनी काम केलं आहे, आमच्या रक्तात वसंतदादांचं रक्त आहे आणि आम्ही जनतेसाठीच काम करणार आहे आणि 5 वर्ष आम्ही जनतेसाठी झटणार आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.